कार्यकर्ते उत्साही आहेत, कार्यकर्त्यांची नाराजी होती दुपारी थोडा वेळ कार्यकर्ते बोलले, पण आता आणि नाना भाऊने आपण बघत असाल की भीमा कोरेगावच्या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवला की या बोगस केसेस आहेत, पोलिसांनी खोटे केसेस दाखल केलेले, त्या रद्द करण्यात याव्या. आमची प्रख्यात गायिका आहे आमची कडूबाई खरात औरंगाबादला, आम्ही भीमशक्तीच्या मेळाव्यामध्ये नानांना घेऊन गेलो होतो, त्या मेळाव्यामध्ये सुद्धा त्या बाईला घर घेऊन देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि एक महिन्याच्या आतमध्ये हे 1 BHKचा फ्लॅट एक महिन्याच्या आतमध्ये आश्वासनाची पूर्ती केली आणि त्या बाईचा गृहप्रवेशसुद्धा करून दिला. अशा पद्धतीनं नाना हे बहुजन समाजाचे नेते आहेत. आम्ही मागासवर्गीयांचे आम्ही सगळे मिळून काम करणारे लोक आहेत. भारतीय लोकशाही मजबूत राहिली पाहिजे, महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे, बहुजन हित आहे, बहुजन सुख आहे, ही ब्रीद वाक्य घेऊन आम्ही चाललेलो आहोत सगळेजण आणि त्या पद्धतीनं आम्ही यानंतरची वाटचाल चालू ठेवू. नाही मी समजूत हंडोरे साहेबांना समजुतीने काही समजण्याची काही क्षमता माझी पण नाही, पण हंडोरे साहेबांचं जे सेक्युलर विचारधारेवर जे प्रेम आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर ते त्यांचं जे प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे ते चुकीच्या मार्गाला जाणार असा सपनातही मी राज्याचा काँग्रेसचा प्रमुख असताना मला सपनातही हे खरं वाटत नाही. चॅनलवर ज्या बातम्या येतात, 2 दिवसाच्या पहिले माझ्यावरही बातम्या आल्यात, कारण की आता मिर्च मसाला या पद्धतीची जी काही व्यवस्था जी चाललेली आहे, आजच सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी जी काही प्रतिक्रिया इलेक्ट्रॉनिक मीडियावरती त्यांनी व्यक्त केलेली आहे, ही सुद्धा तेवढीच समजण्यासारखी आपल्याला आहे. मी मीडियावर फार काही मला बोलायचं कारण नाही, पण भांडोरे साहेबांच्या बद्दलची या पद्धतीची बातमी जाणं हे खऱ्या अर्थानं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून आणि सेक्युलर विचारापासून दूर करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो खऱ्या अर्थानं चिंताजनक आहे. भांडोरे साहेब हे स्वप्नातही विचार आणू शकत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी इथं आलो नाही. मी ऑलरेडी या भीमशक्तीचे जे इथं राज्यातून सगळे नेते मंडळी आलेली आहेत, कार्यकर्ते मंडळी आलेली आहेत, त्यांच्याशी माझा सातत्यानं संपर्क असतो, बोलणं असतं आणि ते इथं आलेत म्हणून मी त्यांना सगळ्यांना भेटायला आलो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.